बिल्लोळी येथे विविध कार्यकारी सोसायटी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नेते शिवाजी आप्पा चुंबे व सभासदांच्या वतीने सारोळे येथील रहिवासी व परिसरातील ज्येष्ठ नेते व माजी सरपंच गणपत नवले यांचे नातू पहिलवान अभिषेक नवले यांची ग्रीक रोमन या कुस्ती प्रकारात नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अभिषेक नवले यास पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. तो कुस्ती गेला होता म्हणून तो मोठा झाला. म्हणून आपण या म्हणून आपण सगळ्यांनी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि चांगल्या गोष्टी वळलं पाहिजे. पहिलवानाला चांगले संस्कार जर घडले तर खूप पहिलवान हुशार असतो, खूप धंदेपाणी करेल. शरद पवार सारखा सुद्धा माणूस पहिलवान होता म्हणून त्या पहिलवानकीच्या जोरावरच्या डावपेच जे कुस्तीत राहते ते डावपेच तो आता राजकारणामध्ये पण करून त्यांचा नाव लोकिंग झाला. म्हणून आपल्याला उद्या हाच परवा 10-5 वर्षाला सरपंच करायचं म्हणलं दाखव काम शिकारा करा आणि कोण बोलायला रिकाम आहे विरोधामध्ये नागणी पटकावलं एखाद्या करा ही चॅनलची तरी म्हणते खरं. उपस्थित असलेले या जिल्ह्याचे नेते या संस्थेचे आधारस्तंभ आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय शिवाजी आप्पा चुंबळे त्याचप्रमाणे योगाने उपस्थित असलेले कृषी मोठी कृषी उत्पादन बाजार समितीचे माजी सभापती गोंदेगावच्या प्रगतिशील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राधाराम पटेल दुंगडे आपल्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक माजी चेअरमन माननीय श्री गणपत भाऊ सर्वांचं नाव घेण्याची इच्छा आहे. वेळेअभावी मी थोडंसं नाव घेत नाही, सगळ्यांचं नाव माझ्या मनात आहे. सरपंचांचे सावळगावचे सरपंच आमचे मोहनभाऊ रगळे, बिलोळीचे उपसरपंच भास्करभाऊ थोरात, सर्व संचालक मंडळ आपणा सर्वांचं मी ह्या बिलोळी ग्रुप विविध विकास सहकार सोसायटीच्या वतीनं शब्दसुंदानी स्वागत करीन. या संस्थेत काम करत असताना ज्यांच्या कर्तृत्वानं आणि नेतृत्वानं ही नाशिक नगरी गाजली, ज्यांच्या शब्दाशिवाय या नाशिकचं राजकारण पुढं सरकत नाही असे शिवाजी आप्पा चुंबळे यांच्यासारख्या महान व्यक्तीबरोबर, महान विभूतीबरोबर, या हस्तीबरोबर आमच्या सरकारला काम करायला भेटलं त्याचा निश्चितपणे आम्हाला अभिमान वाटतो आणि गर्व वाटतो. आणि आजच्या या सत्कार मूर्तीच्या निमित्तानं मी सांगेन की माननीय शिवाजी आप्पा चुंबळे यांची ही पारखी नजर आहे. मी सांगेन त्यांनी एक एक काळी त्यांच्या गवळाण्या गावचं अर्धा गवळाणा गाव त्यांनी स्वतःच्या पैशांनी कोल्हापुरामध्ये ठेवला होता. आता पण त्यांच्या पहिलवानीची कळकळ ही आम्हाला समजते. त्यांनी कितीतरी वेळा गणपत भावना सांगितलं त्याला कोल्हापूरला पाठवा, त्याला पुण्याला पाठवा असे माननीय शिवाजी आप्पा चुंबळे यांच्या शुभहस्ते आजच्या ज्या आमचा नातू आहे त्याची राज्यपातळी ग्रीक रोमन या 82 किलो गटामध्ये त्याची राज्यपातळी निवड झाली, त्याचा सन्मान हे आमच्या बिलोळी विकास सहकार ग्रुप सोसायटीच्या माध्यमातून व्हावं अशी आमच्या सर्व संचालक मंडळाची इच्छा होती. त्याचा योगयोग आज घडून आला. म्हणून आजच्या या सत्कारासाठी उपस्थित असलेला आमचा नवले पहिलवान, त्यांच्या सत्कारासाठी उपस्थित असलेले शिवाजी आप्पा चुंबळे, राधाराम पाटील धोंगडे, सावळगावचे सरपंच, बिलोळी गावचे सरपंच गणपत भाऊ नवले, आपले सर्व संचालक मी माननीय शिवाजी आप्पा चुंबळे यांना मी सांगेल, आपल्या सर्वांना सांगेल की खेळ जरी हा खेळ असा असतो की मी सांगेल मीराबाई चलू होती मणिपूरची, ती आपल्या आईला मदत करायला सरपण गोळा करायला जायची आणि सरपण एका गरीब घरातली मुलगी सरपण गोळा करायची, सरपणाची मुली आपल्या डोक्यावर आणायची आणि मुली डोक्यावर आणताना तिची गावभर चर्चा व्हायची की ही मुलगी तिच्या आईपेक्षा, तिच्या बापापेक्षा, भावापेक्षा जास्त वजनाची मुली आणते. मी एक दिवस बैलगाडी चालली होती त्यांच्यापासून, म्हणाली आई गं आपण अशी बैलगाडी घेऊ, तर म्हणे आई डीटी म्हणे बैलगाडी घ्यायला खूप पैसे लागतात, ते पैसे आपल्यापाशी नाहीये म्हणे, आपण खूप कष्ट करू आणि बैलगाडी घेऊ म्हणे, अगं आपल्यापाशी एवढे पैसे नाही. रस्त्याने चालताना एका सुशिक्षित माणसानं त्या मुलीकडे बघितलं आणि सांगितलं बेटी की तुला बैलगाडी जरी तुझी घ्यायची ऐपत नसेल पण तू तुझ्या आई आणि तुझ्या बापापेक्षा तुझ्या डोक्यावर वजनाची मुळी ही मोठी आहे आणि त्या वजनाची मुळी उचलते तू, याची सुद्धा एक स्पर्धा असते, याची सुद्धा एक खेळ असतो. त्याच मुलीने पुढे मणिपूरच्या मुलीनं ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत पोहोचली, वजन उचलण्याच्या स्पर्धेमध्ये तिने या देशाला रौप्य पदक मिळवून दिलं, सोन्याचं पदक मिळवून दिलं. आज तिच्या घरी सगळी आर्थिक संसदी दूर होऊन गेली. म्हणून मी सांगतो की खेळ खेळत असताना नेमकी त्याचा विचार केला पाहिजे की गरीबाच्या घरातला मुलगा फक्त तिची जिद्द आणि ध्येय असलं पाहिजे. पेले नावाचा एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा, पेले नावाचा मुलगा फुटबॉल खेळायचा पण फुटबॉल घ्यायला त्याच्यापाशी पैसे नव्हते. त्यांनी चिंध्याचा फुटबॉल बनवला आणि तो फुटबॉल खेळता खेळता त्यांनी जगातल्या 3 गोल्ड मेडल आणले ऑलिम्पिकमधून आणि तो जगाचा फुटबॉल सम्राट झाला. अशा मी या निमित्तानं हे सांगेल तुम्ही आता राज्यपातळी खेळले खेळायला जाल
याच्यावर न थांबता तुम्ही अजून पुढे खेळा, पुढे प्रगती करा अशी शुभेच्छा देतो. आणि माननीय शिवाजी अप्पा चुंबळे यांना विनंती करेन की त्याचा सन्मान, त्यांचा सन्मान करावा. त्याच्याकडून जिल्हा राज्य पातळीवर सुद्धा आमची अपेक्षा आहे का बा ते सुवर्ण पदक निश्चित आणल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांच्या मागे शिवाजी अप्पा चुंबळे, वाळू अप्पा नवले व गणपतराव नवले आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे आणि त्यांना आमच्या लाख लाख शुभेच्छा देतो की तो निश्चितच सुवर्ण पदक मिळल्याशिवाय राहणार नाही. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी नाशिक शहरातून निवड झाली आहे आणि निश्चितपणे तो राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा पदक आणल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या पंचकृषीच्या वतीने आमच्या विल्लोळ विकास सहकार सोसायटी असेल, सारोळ ग्रामपंचायत असेल, विल्लोळ ग्रामपंचायत असेल, या सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही त्याचा घेतो, त्याचा सन्मान केला असून त्याला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांची मला मदत आहे आणि सर्व मला मार्गदर्शन करतात आणि अभिषेकला मार्गदर्शन करतात. वळू प्रत्येक ठिकाणी त्याला खूप सहकार्य करतात. जो तलावात पोहण्यासाठी जायचं तिथेही वाळूबोचं सहकार्य होतं. वाळूबोनं जिथं जिथं त्याला खूप प्रयत्नानं आणि केल्यानं वाळूबोनं त्याला मार्गदर्शन केलं का तू चांगल्यापैकी पहिल्यावान असे खेळत राहा, त्या हिशोबाने वाळूबोच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चांगल्यापैकी असे नाव कमावलं असून तो जिल्ह्यात प्रथम क्रमांक त्यांनी पटकावला असून पुणे येथे तो आता खेळण्यात गेलेला आहे. त्याच्या मागं आम्ही सहकार्य सर्व करू एवढीच या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार मानतो. अभिषेक नवले यांनीही उपस्थित मान्यवरांचे गावकऱ्यांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले. मी अभिषेक नवले, सारोळ गावचा पैलवान. माझे आजोबा गणपतराव नवले, पैलवान वाळू अप्पा नवले, बबनरावजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मी कुस्ती क्षेत्रात उतरलो. तसेच मी आता गुरु हनुमान आखाडा साकोर फाटा या तालमीत प्रॅक्टिस करतोय. वंजरवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर भाऊशिंदे यांच्या तालमीत. तसेच मला शिवाजी अप्पा चुंबळे यांचा खूप मोठा मार्गदर्शन पाठिंबा म्हणलं तरी चालेल, पाठिंबा तर आहेच. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी आज इथपर्यंत पोहोचलोय. माझी गिरकोरोमन स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्रासाठी निवड झाली. तसेच ह्या स्पर्धेत मी निश्चित चांगला प्रयत्न करील आणि नाशिक जिल्ह्याला मेडल आणून देण्याचा प्रयत्न करील. तसंच वाळू अप्पाचा खूप मोठा सहकार्य आहे माझ्या मागं, मी त्यांचा नक्कीच आदर करतो आणि मी त्यांची जिद्द पूर्ण करून दाखवेल. या कार्यक्रमाप्रसंगी माजी सभापती शिवाजी चुंबळे तसेच जलतरण प्रशिक्षक व विविध कार्यकारी सोसायटी विल्होळीचे चेअरमन वाळू अप्पा नवले, व्हाईस चेअरमन दगडू निंबेकर, माजी सरपंच गणपत नवले, ज्येष्ठ नेते बबनराव गायकवाड, सारोळचे सरपंच मोहन डगळे तसेच सदानंद नवले, सरपंच जानकाबाई चव्हाण, उपसरपंच भास्करराव थोरात, बाळू भावनाथ, संजय खेळ, उत्तम थोरात, दशरथ ढबाले, अमोल चव्हाण, प्रभाकर थोरात, दशरथ शहाणे, सचिव पोपटराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्यासाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.